नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे योनस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी महाराष्ट्र वन विभाग म्हणजे महाराष्ट्र सरसेवा भरती 2022 अनुषंगाने त्यामध्ये ज्या नवीन जाहिरात आहे किंवा महाराष्ट्र वन विभागाने जी ॲड पब्लिश केली होती ज्यामध्ये भरतीचं वेळापत्रक त्यांनी जाहीर करण्यात आलं होतं, तर त्याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला होता. तर हा व्हिडिओ बेसिकली याच्यासाठी आपण बनवला आहे कारण त्यामध्ये संभावित जागा किती अवेलेबल राहतील या संदर्भात आता माहिती समोर आलेली आहे. ठीक आहे, ती एक अंदाजित जागा आहे त्या, तर त्याच्या संदर्भात इथं आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर याच्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी आपल्या अकॅडमीच्या मार्फत वन विभाग भरती वेळापत्रकची एक जाहिरातीचा व्हिडिओ बनवला होता. ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यानंतर आपण वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागतं, वयोमर्यादा काय लागतं, परीक्षेचे स्वरूप काय आहे या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे. इव्हन बुकलिस्टवरचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ते बघू शकतात. त्यानंतर आपण ऑलरेडी आपल्या अकॅडमीच्या मार्फत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे सरसेवा भरतीचे त्या संदर्भात आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि लवकरात लवकर आमच्या अकॅडमीच्या मार्फत एक माफक दरात आणि क्वालिटी कोर्स आम्ही लवकरात लवकर लॉन्च करतो आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा जो जी जाहिरात आहे, ठीक आहे, ती जाहिरात वन विभागाच्या ज्या काही जाहिरात आहेत ती कधी पब्लिश होणार आहे, 20/12/2022 पर्यंत पब्लिश होणार आहे आणि अर्ज स्वीकारणे हे 31/12/2022 पर्यंत राहील. आणि ऑनलाईन परीक्षा तुमची कधी होणार आहे, ऑनलाईन परीक्षा म्हणजे IBPS किंवा TCS, हे आम्ही ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीनं IBPS किंवा TCS यापैकी कोणत्या एका माध्यमातून ती एक्झाम घेण्यात येईल आणि परीक्षा 10/1/2023 ते 20/1/2023 दरम्यान तिथं परीक्षा कंडक्ट करण्यात येईल. ठीक आहे, त्यानंतर आता जागा किती कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे बघा. वनरक्षकचं चंद्रपूरमध्ये सध्या मंजूर पदसंख्या जी आहे ती 610 आहे आणि रिक्त पदांची संख्या 116. ठीक आहे, म्हणजे या अवेलेबल जागा आहे ज्या आता भरल्या जाणार आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये किती आहे, 900 तर सध्या आता किती अवेलेबल आहे, खाली किती आहे, 233 रिक्त पदांची संख्या. अमरावतीमध्ये 965 आहे तर त्यामध्ये रिक्त पदांची संख्या 252 आहे. ज्यामुळे टिक करत आहे त्या जागा भरल्या जाणार आहेत. ठीक आहे, यवतमाळमध्ये किती आहे, यवतमाळमध्ये 661 मंजूर पदसंख्या आहे आणि सध्या अवेलेबल किती आहे, 107 आहे. औरंगाबादमध्ये 747 आहे आणि रिक्त पदांची संख्या 109. ठीक आहे, धुळ्यामध्ये 738 आणि रिक्त पदांची संख्या 244. त्यानंतर नाशिकमध्ये 630 आणि रिक्त पदांची संख्या 90. पुण्यामध्ये 395 आणि रिक्त पदांची संख्या 82 आहे. त्यानंतर ठाण्यामध्ये 1510 आणि रिक्त पदांची संख्या 384. कोल्हापूरमध्ये 754 आणि रिक्त पदांची संख्या 220. एकंदरीत हे जे मी राईट केलेलं आहे, जे रिक्त पदांची संख्या आहे याची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते 2071. म्हणजे हे अंदाजित जागा आता सध्या याच्या महाराष्ट्र शासनामार्फत पब्लिश करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकतं पण एक अंदाजित जागा आहे या 2071 म्हणजे वनरक्षक भरतीसाठी ज्या जागा अवेलेबल आहे त्याची माहिती इथं समोर आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट्स जर हवे असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा आमचं जे AONIS यूट्यूब चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.